नमस्कार, मी संगीता। संगीताज रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण अतिशय सोपी व झटपट होणारी अशी तांदळाची खीर ही रेसिपी बघणार आहोत। यासाठी मी येथे एक वाटी शिजलेला भात घेतलेला आहे। येथे मी भातासाठी इंद्रायणी तांदूळ वापरला आहे। तुम्ही येथे कोणत्याही वासाचा तांदूळ वापरू शकता। तसेच साखर पाऊण वाटी, अर्धा लिटर दूध, ड्रायफ्रूटचे तुकडे हे मी तुपामध्ये फ्राय करून घेतले आहेत, 2 चमचे तूप, वेलची पावडर 1/2 चमचा। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। प्रथम भात हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घालू व मिक्सरमधून फिरवून घेऊ। खूप बारीक पेस्ट करायची नाही, थोडी रवाळच अशी त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची। आता मी भाताची पेस्ट करून घेतलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी। आता आपण एका भांड्यामध्ये दूध उकळण्यास ठेवू। आता एका पॅनमध्ये दूध गरम करण्यास ठेवू। दूध चांगले एकसारखे हलवत त्याला दाट करून घेऊ। दूध दाट झालेले आहे, चांगले उकळलेही आहे। आता आपण यामध्ये मिक्सरमधून केलेली भाताची पेस्ट घालू। आता हे मिश्रण मंद आचेवर 5 मिनिटे शिजवून घेऊ। आता हे मिश्रण चांगले शिजलेले आहे, कारण आपण येथे भात शिजलेलाच वापरलेला असल्यामुळे त्याला जास्त वेळ लागत नाही शिजण्यासाठी। साखर ॲड करू। चांगले मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये ड्रायफ्रूटचे तुकडे घालू। दोन मिनिटे याला शिजू देऊ। अतिशय मस्त अशी खीर झालेली आहे, तुम्ही याची कन्सिस्टन्सी ही बघू शकता, मस्त आली आहे। त्यामध्ये मीठ घालण्याची गरज नाही, कारण भातामध्ये ऑलरेडी मीठ आहे। आता आपली खीर तयार झाली आहे। आता मी गॅस बंद करते, पहिला थोडा वेळ थंड होऊ देते। अतिशय इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे। ही खीर तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा थंड करूनही खाऊ शकता। तसेच तुम्ही ही पुरी किंवा पोळीबरोबरही सर्व करू शकता। आता मी ती सर्व करते। खूप मस्त अशी ही खीर झालेली आहे, अतिशय इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे। आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। तुम्हाला जर माझ्या आधीच्या रेसिपी पाहायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहेत, तेथे तुम्ही पाहू शकता। पुन्हा भेटू लवकरच एका नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत टेस्टी खा व हेल्दी राहा।